हे गणपती बाप्पा तू जा आशीर्वाद आमच्या फॅमिली व सोसायटी व देशाव सगळ्यातून येव असाच कायम बरकरार राहते. श्रेया उठ लवकर शाळेची तयारी कर. श्रेया हे उठ रे लवकर शाळेची तयारी कर. आता नाही यायचं ऐकायला हे ना. काल माझ्या अगोदर उठला होता महाशय. आता बघा रविवार होता ना काल. सोमवारचा दिवस काट्यासारखा टोचतो यांना. श्रेया श्रेया उठ सकाळ झाली पुरे उठ. मम्मी काय झालं ग दुखतय. अरे देवा काय दुखतय. काय दुखतोय. पोटातलंय दुखतय. अजून खा भेळपुरी भैया तिखा दे दो. भैया तिखा दे दो. थोडं मिरची टाको मिरची टाको. आता दुखा लागला ना पोटात तुझ्या आला का. मम्मी भय भय भय. एक काम कर नको जाऊ तू आजच्या दिवस. कुठं शाळेला. नको भय. मी जर शाळेला नाही गेले ना माझा सगळा अभ्यास मागं राहील. माझ्या मैत्रिणी पुढे जातील. तशा पण त्या तुझ्या पुढेच येत पुत्रिया. माझा अभ्यास मागं राहिला मला आवडत नाही मम्मी. माझा अभ्यास खूप मागं राहील. नको मी जाते. काय नाही होत. श्रेया खूप हुशार आहेस तू. लॉल ही हुशार. कशाची हुशारी ढगुळी. मला माहिती आहे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू सगळा अभ्यास नंतर कव्हर करशील. साधा वहीचा कव्हर लावता येत नाही तिला अभ्यास कव्हर करणार. मम्मी तू काहीतरी बोलतोय तिकडून बघ सारखंच सारखं तिचं काहीतरी चालू आहे तिकडून. त्याला काहीतरी सांग. प्रसाद काय बोलतोय श्रे. उठ लवकर शाळेला जायचंय. ऐकलं का उठ लवकर म्हंटल मी. आता नाही यायचं ऐकायला मूर्ख कोणीकडचा. श्रेया तू एक काम कर घरीच राखाय नको जाऊ शाळेला. अभ्यास कव्हर कर नंतर. पण मम्मी माझा अभ्यास. काही होत नाही अभ्यास. अभ्यास स्पोर्ट महत्वाचं आहे. राहतो घरी. अयो मला कळलं ही नाटकी करती. आता मम्मीला घरी ठेवलं मी पण राहणार घरी. नाही ही राहणार म्हणजे मी पण राहणार घरी. मी पण नसतो तिचे कल्लाड पेराशे. मला पण घरी राहायचं. चल अभ्यास तर मी कव्हर करील ग. पण माझी ती मॅडम खूप रागवते. खास करून मला सारखी काट्यावर धरते बघ. निर्मला मॅडम. हा खाडूस. निर्मला मॅडम खूप चांगल्या आहेत. हिला चांगला मार दिला पाहिजे. काही काळजी नको करू त्यांची. मी सांगते त्यांना कॉल करून. जर काही टवटव केली तर बघते मी. तू काही काळजी करू नको. आजच्या दिवस घरीच राहतो. त्याला तू घरी ठेवणारेस का. त्याला कशाला घरी ठेवू. त्याला पाठवते की त्याचं काय दुखतंय. ए उठरे लवकर जशायला. आली मम्मी आता आली. आता मला पाठवणार ती. ए उठरे लवकर. आताच तर काहीतरी बोलत होता ना. झोप लागा लगेच. प्रसाद उठ लवकर. उठ नाटकी नाही करायची. उठ चल झपटकन शाळेला. उठ उठ. मम्मी त्याची नाटकी सुरू झाली बघ. नाटकी मी नाही तू करती. हे कसं ऐकायला आलं. कपडे घाल शाळेला जा. माझं दुखतय. तिचं दुखायला लागलं का लगेच तुझं दुखत. कोण आहे. डोकल दुखत. असं म्हणत आता फटल. हे काही नाही. चटकन उठायचं शाळेचे कपडे घालायचे शाळेला निघायचं. असला तमाशा माझ्या समोर नाही करायचा. वा तिने केलेला तमाशा चालतो. माझा नाही चालत. ती काही नाही करते. तिचं खरंच दुखतंय. तुझं तिसाड दुखतंय. तुला कशा माहिती मम्मी तिचं खरंच दुखतंय. तू डॉक्टर आहे का. कानाखाली जाळ्याकडील जर माझ्या संग असं बोललं असतं. उलट्या फिरून बोलतो आईला. उलट्या फिरून बोलतो. इथं जी बळबळ करते का नाही. तोंडी परीक्षेत 10 पैकी 2 मार्क पडले तुला. हसू नको. हसती ती दातीच की. मम्मी फक्त आजच्या दिवस ठेवू ना मला घरी. नाही दुखतंय डोकं. नाही नाही ऐकायचंच नाही ना तुला. नाही मी नाही जाणार. माझी पत्नी ऐकणार ना माझं. नको ना ग. नाही जायचं. नको ऐकू. बर तुझ्या तर. बर बर उडतो उडतो जातो. जा लवकर जा. पण पहिले आंघोळ करतो. खबरदार खबरदार जर बाथरूम मध्ये घुसला तर. अगं आंघोळ करू नको. काय मी आंघोळ तर केली पाहिजे. बिना आंघोळी जाऊ कशा आहेत. आंघोळीच्या नावाखाली 2 तास बाथरूम मध्ये काय करत असतो. बाथरूम मध्ये साबण लावत असतोय. साबण लावतो कातडी करतो अंगाची. हा अजिबात नाही घुसायचं बाथरूम मध्ये. खबरदार बाथरूम मध्ये घुसलं. जा कपडे घाल. सेंट आहे तो सेंट मार. काय नाही होत एक दिवसानी. जा पटकन. टाइमपास करत असतो बाथरूम मध्ये घुसून. मला माहिती आहे सगळं. शाळा बुडवायची असते. हसती बघ ती जातेच की. मम्मी मला
नेचर कॉल झाली टाकी फुल. ए मम्मी आता ते काही सांगून येते का? नॅचरल असते ते. शाळेच्या टायमाला कसं नॅचरल येतं? मम्मी जाऊ दे ना, खाली करून येऊ दे. अजिबात जायचं नाही. काही नाही होत, करायची असेल तर इथं करायची. मला माहिती आहे सगळी नाटकी तुझी टाइमपास करण्यासाठी. बाथरूममध्ये जायचं, तिथं 2 तास बसायचे. टॉयलेटला जायचं, तिथं 2 तास बसायचे. शाळा बुडवायची. शाळेत असते टॉयलेट, शाळेत करायचं. जा, मला माहिती नाही, मी आलो तुझ्या शाळेत, होतं टॉयलेट, होतं सगळं, होतं सगळं असतं तिथं. अगं शाळेचं खूप घाण असतंय ग, आयुष्यभर नाही काढायचं त्यामध्ये. 15-20 मिनिटाचं काम असते. नाही मम्मा, तिने जर मला राहायचं 8 दिवस ती राहिली, ती हसती, तिला काय दुखत नाही, तिला नाही ठेवलं. माझं खरंच दुखतंय, तरी पण मला नाही ठेवणार. मी जाणारच नाही. नाही जाणार. ऐकायचं नाही तुला, नाही ऐकायचं ना. बरं. See you at evening.